आपल्या सर्वांचं स्वागत आहे सी एन साखरे अँड कंपनीमध्ये. माझे नाव चंद्रशेखर साखरे. मी गेल्या 20 वर्षापासून अकाउंट क्षेत्रामध्ये काम करीत आहे. आपल्याला आज या व्हिडिओद्वारे मी टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये कमी वेळामध्ये जास्त एंट्री कशा रेकॉर्ड करू शकतो हे समजून सांगणार आहे. म्हणजेच स्मार्ट काम आपण टॅलीमध्ये कशा पद्धतीने करू शकतो हे समजून सांगणार आहे. चला आपण सुरुवात करूया. माझ्या स्क्रीनवर मी टॅली प्राइम सॉफ्टवेअर आता ओपन करत आहे. बघा, ओपन करत आहे. हे टॅली प्राइम सॉफ्टवेअर सुरुवातीला जेव्हा मार्केटमध्ये लॉन्च झालं, तर त्या अगोदरचं जे खरं जुनं टॅली प्राइम सॉफ्टवेअर 4.5 त्याच्या अगोदर एक व्हर्जन होतं. त्यानंतर 7.0 व्हर्जन आलं, 8. ERP 9 असं व्हर्जन आज टॅली प्राइम मार्केटमध्ये आलेलं आहे. त्यामध्ये बघा, ऑलरेडी एक कंपनी क्रिएट झालेली आहे, तर तिला मी शट करत आहे, तिला बंद करत आहे मी. ओके, आता एक नवीन कंपनी आपण क्रिएट करणार आहोत का, ज्यामध्ये मला एंट्री रेकॉर्ड करायची आहे. त्या कंपनीचं नाव देतो मी हिरामन अँड कंपनी. ओके, त्याचा ॲड्रेस नाशिकचा देतो. मी नाशिकमध्ये राहतो, महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र पिनकोड आहे 422009. मी तिथे राहतो. मोबाईल नंबर आहे माझा 9373703746. माझा ईमेल ॲड्रेस मी आत्ताच क्रिएट केला, CNSAKHARE2020 पासून मी ऑनलाईन सेशन घ्यायला सुरुवात केली आहे. माझा टॅली प्राइम बेसिक कोर्स ऑलरेडी चालू झालेला आहे, त्याच्या व्हिडिओ पण मी अपलोड केलेले आहेत यूट्यूबवर, आपण पाहू शकता. 1 एप्रिल 2020 पासून ते 31/3/21 या पिरियडमध्ये आपण एंट्र्या सर्व रेकॉर्ड करणार आहोत. चला, ही एंट्री ही कंपनी आता क्रिएट झालेली दिसत आहे. बघा, आता टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये एकाच ठिकाणी सर्व फीचर जमा झालेली आहेत. टॅली विचारत आहे कोणतं फीचर आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे का, किंवा कोणतं फीचर आपल्याला बंद करायचं आहे का. तर आपल्याला काहीच करायचं नाही, आपण फक्त GST फीचर आता या मिनिटाला बंद करणार आहोत, ज्यामध्ये मला एंट्री आत्ता करायच्या नाही. ओके, बघा, आता माझी कंपनी हिरामन अँड कंपनी माझी क्रिएट झालेली आहे, ज्यामध्ये 9 वाउचर एंट्री कोणत्याही एंट्री रेकॉर्ड झालेल्या नाही आहेत. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या एका वर्षामध्ये एंट्री आपल्याला रेकॉर्ड करायच्या आहेत. मला बँकेच्या एंट्र्या रेकॉर्ड करायच्या, म्हणून मी बँकेचं लेजर अकाउंट क्रिएट करणार आहोत. ओके, बँक कोणत्या, आधी सेविंग अकाउंटचं करू, SAVI in the Savings Bank. ओके, सेविंग बँकेचं, बँकेचे कोणते ग्रुप असतात, बँक अकाउंट. आता जे बँकेचं नाव असेल तुमचं, HDFC असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ते नाव तुम्ही त्याचा अकाउंट नंबर वगैरे सर्व व्यवस्थित तिथे भरायचं आहे. ते आपण फक्त आता एंट्री कशा रेकॉर्ड करायचे त्याकरिता मी बँक सेविंग बँक नाव टाकलं. इथं ओपनिंग बॅलन्स पण मी नंतर टाकणार आहे. ओके, नंतर म्हणजे आपल्या प्रॅक्टिस आता या व्हिडिओमध्ये. नंतर एक करंट अकाउंट, CURRENT, करंट बँक. ओके, आता या बँकेमध्ये जेव्हा पैसे भरतो आपण, याचे पण ओपनिंग बॅलन्स आपण नंतर टाकणार आहोत. या बँकेमध्ये जेव्हा आपण पैसे भरतो, तर ते पैसे भरल्यानंतर काय होतं, माझ्या बँकेत पैसे जमा होतात, किंवा कोणी XYZ व्यक्ती, माझा जो कस्टमर असेल, तो डायरेक्ट माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा करतो, तर ती जमा रिसिप्ट म्हणून मी तिचं एक लेजर क्रिएट करणार आहे. RECEIPT रिसिप्ट. ही रिसिप्ट माझं काय असतं, इन्कम असतं, म्हणून मी इन्कम ग्रुपखाली रिसिप्ट लेजर क्रिएट करीत आहे. इन्कम डायरेक्ट. ओके, आणि एक पेमेंट करत असतो बँकेमधून, PAYMENT, माझ्या सप्लायरचे पेमेंट असेल, एक्सपेन्सेसचे, हां, एक्सपेन्सेस ग्रुपखाली येईल, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. ओके, आता बघा, मी 4 लेजर क्रिएट केलेले, एक सेविंग बँक, एक करंट बँक, एक रिसिप्ट वाउच रिसिप्ट लेजर आणि एक पेमेंट लेजर, आहे का नाही. बँकेचे लेजर मी बँक ग्रुपखाली क्रिएट केले, रिसिप्टचं मी इन्कम ग्रुपखाली क्रिएट केलं, आणि पेमेंटचं एक्सपेन्सेस ग्रुपखाली क्रिएट केलं लेजर अकाउंट. आता बघा, याच्यामध्ये मला एंट्री रेकॉर्ड करायची आहे. माझ्या बँक स्टेटमेंटच्या एंट्र्या मी रेकॉर्ड करणार आहे, तर त्या अगोदर मी काय केलं ते महत्त्वाचं समजून सांगत आहे, समजून घेऊया आपण. सर्वात अगोदर बघा, मी काय केलं, माझ्या
कस्टमरला मी सांगितलं की एक काम कर, माझ्या ईमेलवर तो तुझे बँकेचे स्टेटमेंट जे आहेत ते मला सेंड कर. त्यांनी मला ते सेंड केले. हे बघा या पद्धतीने PDF फाईलमध्ये ते मला मिळाले. ओके, PDF फाईलमध्ये मला मिळाले. त्याला पासवर्ड होता, त्या स्टेटमेंटला पासवर्ड होता, तो पासवर्ड मी काढून टाकला. आता पासवर्ड कसा काढायचा हे तुम्ही समजून घ्या कोणाकडनं. सोपं आहे, पासवर्ड कस्टमरला जरी विचारला तरी चालतो. ऐका ना, तो आपला आपण जर अकाउंटंट असेल तर तो PDFचा पासवर्ड आपल्याला देईल, कारण आपल्याला एंट्री रेकॉर्ड करायची, आपण अकाउंटचंच काम करतो. नंतर पासवर्ड काढल्यानंतर बघा त्याची फाईल या पद्धतीने मी तयार केली. ऐका, म्हणजे मी तयार केली म्हणजे विदाऊट पासवर्डची, की बँकेचं ॲक्सिस बँक आहे, त्याचं नाव वगैरे मी इथे आता त्याला मी हे केलेलं आहे, म्हणजे दिसणार नाही तुम्हाला ते, हां, ते का दाखवता येत नाही आपल्याला. त्याची एंट्री मला 1 मार्चपासून मिळाल्या खऱ्या, त्याला मी 1 एप्रिलपासून मागितल्या होत्या, तर त्यांनी 1 मार्च 2020 त्या एंट्री दिल्या. हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आलेले जेव्हा मी पासवर्ड काढल्यानंतर. ते पण कसं काढायचं, तर तुम्ही जर का PDF फाईलमध्ये PDF सॉफ्टवेअर जर का टाकलं प्रिंट करता, तर ते डायरेक्ट PDF फाईल तयार करतं, तिथं पासवर्ड निघून जातो. प्रिंट जेव्हा घेतो तर प्रिंट PDFमध्ये प्रिंट घ्यायची, त्याचं सॉफ्टवेअर तुम्ही टाकलं, प्रिंटरला ते सपोर्टिंग केलं, तर ते ह्या पद्धतीने PDF फाईल तयार करतं स्वतः. तर ह्या पद्धतीने मला मग आता एक एप्रिलपासूनच्या एंट्री रेकॉर्ड करावं लागेल, आणि हा ओपनिंग बॅलन्स पण घ्यावा लागेल. ऐका नाही, बघा याचे कॉलम बघून घ्या, याच्यात कोणताही बदल केलेला नाही मी, फक्त इथे हे नाव तुम्हाला दिसणार नाही म्हणून याच्यावरती मी असं हे केलेलं आहे, असं ब्रॅकेट तयार केलेलं आहे. याच्यामध्ये अशाच्या अशा एंट्र्या, पहिली एंट्री डेटची आहे, दुसरी चेक नंबर आहे बँकेने आपण दिलेले समोरच्याला, पर्टिक्युलर डेबिट क्रेडिट बॅलन्स आणि बँकेचा एक नंबर आहे. ऐका नाही, अशा पद्धतीने हे बँक स्टेटमेंट आलं आहे. त्याची मी काय केली, PDFची एक्सेलमध्ये तयार केली फाईल. ती कशी केली बघा, ती पण तयार करताना महत्त्वाचं ह्या वेबसाईटवर, ती वेबसाईट मी तुम्हाला देणार आहे, PDF to Excel. ऐका नाही, PDF to Excel. ऐका नाही, मी PDF इथं गेल्यानंतर माझी PDF फाईल चूज केली, नंतर ती कन्वर्ट केली, एक्सेल झाल्यानंतर ती डाउनलोड केली. ऐका नाही, ती डाउनलोड झाल्यानंतर ही जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामध्ये जास्त फाईल सुरुवातीला ते घेणार नाही PDF to Excel. तुम्हाला त्या नंतर स्मॉल PDF म्हणून ती वेबसाईटचं नाव आहे ते देणारच आहे, ती विकत घ्यावं लागतं, किंवा मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवरनं PDF to Excel करू शकता, नो प्रॉब्लेम. तर ती फाईल जेव्हा डाउनलोड झाली त्यानंतर ह्या पद्धतीने मी तिच्यामध्ये थोडंसं चेंजेस केलं म्हणजे कॉलम पुढे मागं केली, फक्त बँकेची जी ओरिजिनल होती त्यामध्ये चेंज केला. ही एक्सेल फाईल मी तयार केली, बघा झूम करून तुम्ही, ओके झूम करतो. या पद्धतीने सुरुवातीला डेट, नंतर चेक नंबर होता तो इथे घेतला मी फक्त, बाकी कुठेही बदल नाही केला. इथं पर्टिक्युलर हा चेक नंबर इथे ब्लँक आहे, इथे काहीच नाही, इथे एक चेक नंबर आहे, डेबिट आणि क्रेडिट, शेवटचा बँक बॅलन्स आणि ते काढून टाकलं. बघा हे महत्त्वाचे कॉलम, ही सिरियल महत्त्वाची, या नावांना महत्त्व नाही, ही नावं नसली तरी चालेल. टॅलीला कसं पाहिजे, पहिल्यांदा डेट पाहिजे, नंतर नॅरेशन पाहिजे, मधला कॉलम ब्लँक पाहिजे इथे, नंतर इथं चेक नंबर पाहिजे, इथं डेबिट आणि क्रेडिट असं पाहिजे. आता मला समजावं म्हणून मी तसं ठेवलं आहे, ऐका ना, चेक नंबर नाही ते इथे, इथं चेक नंबर आलेले बघा, सर्व बँकेने दिलेले, बँकेतनं आपण चेक दिले ना ज्यांना, ऐका ना, इथं चेक नंबर, डेबिट क्रेडिट अमाऊंट, ही बँक चार्जेस वगैरे कट झालेले, एवढ्या एंट्री आहेत. हे 11 एप्रिलपासून मी घेतल्या, मला अगोदरच्या एंट्र्या मी काढून टाकल्या, ऐका ना, कोणत्या, मार्च महिन्याच्या, मला 1 एप्रिल ते 31 ऐका ना, म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 2021 या पिरियडमध्ये काम करायचं आपल्याला, म्हणून मार्चच्या एंट्र्या नको आहे, ऑलरेडी त्या मागच्या वर्षात मी केल्या, त्या परत मला त्यांनी सेंड केल्या, त्या काढून टाकल्या ज्यावेळेस एक्सेल झाले त्यावेळेस. या 11/11/2020 या एंट्रे आलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही फाईल मी तयार केली. त्याच पद्धतीने मी एक दुसरी फाईल, कोणते अकाउंट आपलं एक सेविंग झाल्यानंतर करंट अकाउंटचं पण केलं आहे, बघा करंट अकाउंटची ओरिजिनल फाईल आहे बघा, दाखवतो ती कलरमध्ये असते, ज्यावेळेस मी त्याला हे करतो त्याचा पासवर्ड काढतो त्या ती ब्लॅक अँड व्हाईट झाली, ती ओरिजिनल फाईल आहे, ऐका नाही,
इथं पण बॅलन्स ही 1 एप्रिलपासूनच त्यांनी दिली. याच पद्धतीने डेट, चेक नंबर, पर्टिक्युलर डेबिट, क्रेडिट बॅलन्स आहे का नाही, ही एंट्रीज आहे. का दाखवतो मी तुम्हाला माहिती आहे का? कारण बऱ्याच जणांना अडचणी येतात का, नाही बघ तुम्ही समजून सांगितलं पण आम्हाला काय जमलंच नाही स्मार्ट काम करायला. तर प्रत्येकाला ते काम करता यावं हा माझा उद्देश आहे का नाही, म्हणून हे स्टेटमेंट मी मुद्दामून दाखवत आहे. तर काहीतरी एंट्रीज करून दाखवायच्या फटाफट आणि समजून सांगायचं त्याची पद्धत चुकीची आहे. हे बघा, ते ज्यावेळेस मी त्या स्मॉल PDFमधून एक PDF एक्सेल केली त्यावेळेस ती या पद्धतीने तयार झाली. ओरिजिनल जशीची तशीच्या तशी तयार झाली. त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस केला, इन्सर्ट केला एक कॉलम मी कोणता चेक नंबरचा, इथून इकडे घेतला आणि इथून काढून टाकला. 1, 2, 3, 4, 5, 6 कॉलम कॅरीला माहिती. डेबिटची एंट्री डेबिटला जाईल, क्रेडिटची एंट्री क्रेडिटला जाईल, आहे का नाही, म्हणजे जमा आणि नावे, आहे का नाही, असा त्याचा अर्थ आहे का नाही. रिसिप्टची रिसिप्टला, पेमेंटची पेमेंटला, अशा एंट्रीज आहे. हे 1-4 एप्रिलपासून ते कुठपर्यंत एंट्रीज आहे बघून घ्या, 2 डिसेंबरपर्यंतच्या एंट्रीज आहेत, आहे का नाही. ओके, चला आता ह्या मी बंद करतो. इथपर्यंत लक्षात आलं, आता मी परत टॅलीमध्ये येतो. आता तर या सर्व एंट्री मला आता माझ्या या हिरामन अँड कंपनीमध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत. इथपर्यंत कन्फर्म. आता पुढे जातो, म्हणजे इथपर्यंत लक्षात आलं की सर्वात परत एक थोडक्यात सांगतो. मला स्मार्ट काम करायचं आहे, मला टॅलीमध्ये कमी वेळामध्ये जास्त काम करायचं आहे, तर त्याकरिता ही व्हिडिओ आहे. त्यामध्ये PDF फाईलची मी एक्सेल फाईल केली. जर का एक्सेल फाईल तुम्हाला मिळाली तर त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ तिथे स्टॉप करून त्या पद्धतीने 6 कॉलम करून तुम्ही PDF फाईल जर आली असेल तर तिची एक्सेल बनवू शकतात तुम्हाला जर काम करायचं असेल तर. तर म्हणजे तुम्हाला स्मार्ट काम करायचं असेल तर ती बघून घ्या त्यामध्ये कसे कॉलम, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा चार्ट पण देऊ शकतो तुम्हाला, आहे का नाही, व्हिडिओमध्ये तो देण्याचा प्रयत्न करतो मी ह्या याच्यामध्ये. जसं मी तुम्हाला काही वेबसाईट पण देणार आहे त्याबरोबर ते देण्याचा प्रयत्न करतो त्या चार्टचा पण. ओके, तर आता याच्यामध्ये मला एंट्री रेकॉर्ड करायची आहे. आता याच्यामध्ये काय असतं, टेलीप्राईम जे सॉफ्टवेअर आहे या कंपनी कसं पैसा कमवणारी कंपनी, पैसा कमवणारी म्हणजे असं टॅलीबद्दल आधार आहे मला, पण पैसा तर कमवायलाच पाहिजे, आहे का, ग्रेट कंपनी. 1988 काहीतरी सुरुवात झाली टॅलीला बेंगलोरमधून. मी आता हे सॉफ्टवेअर विकत घेतलेलं आहे ऑनलाईन. त्याचं पर महिन्याचं रेंट आहे 600 रुपये, त्याचा GST वगैरे देऊन 738 रुपयाला मला एक महिनाभर यूज करतो मी त्याचं. त्याचं लायसन माझं इथं आहे, मी दाखवत नाही तुम्हाला, उगाचच ते इश्यू होऊन जातो. त्याचे अनेक गोष्टी असतात व्हिडिओमधून बघितल्या गेल्यानंतर. तर ते माझं महिन्याचं ओरिजिनल लायसन काहीतरी महिन्याला मी 700 रुपये देत असतो. मग खुशी मला टॅली सॉफ्टवेअरचे मी आभार मानतो का, त्यामुळं मला काम करणं अतिशय सोपं जातं, आहे का नाही. टॅली सॉफ्टवेअरचे तर करतो आभार, पण मी यूट्यूबचे सारखे आभार मी मानत राहणार आहे, तर त्यामुळे तुमची माझी भेट यूट्यूबच्या माध्यमातून होत आहे, आहे का नाही. तर बघा यामध्ये, आता इथे मला एंट्री रेकॉर्ड करायची आहे, तर मला काय करावं लागतं. एक टॅली प्राईम सॉफ्टवेअर जे आहे, म्हणजे टॅलीने स्वतः काही असे TDL म्हणतो आपण त्याला, TDL, आहे का नाही. TDL म्हणजे थोडक्यात समजून सांगायचं झालं तर असं एखादं छोटंसं सॉफ्टवेअर देतं ते छोटंसं, का जे माझ्या टॅली प्राईममध्ये आणावं लागतं मला ह्या सॉफ्टवेअरमध्ये. इथं दिसत नाही ते, आणि ते ॲक्टिव्ह करावं लागतं, आहे का नाही. फीचर्स असतात, फीचर जसे ॲक्टिवेट करतो ना, GST फीचर ॲक्टिवेट होतं, मग त्याच्यामध्ये एंट्री करता येतात. तशी फीचर TDL पद्धतीची असतात, ती आपण काय करायची, विकत घ्यावी लागतात आपल्याला. ती कुठं मिळतात, हेल्प बघा इथे हेल्प. आता एक अजून महत्त्वाचं, तर टॅलीप्राईम सॉफ्टवेअरचे सर्व हेड आता इथे हेडला सर्व हे आलेले, टॅलीच्या हेडला सर्व माहिती जी असते आपल्याला कोणती पण घ्यायची असेल तर हेडमधून आपण घेतो. गो टू वगैरे या अगोदरच्या तुम्ही कधी व्हिडिओ माझी बघितले त्यातनं कळेल. एक मराठी व्हिडिओ आहे माझी, टॅली प्राईम सॉफ्टवेअर समजून घेऊया आपण, मराठीमध्ये आहे माझी ती बघा. इथे मग इथे टॅली शॉपमधून विकत घ्यायची असतात, मी टॅली शॉपचं आहे का नाही. इथं माझ्या इथे मी ऑलरेडी तुम्हाला ती ओपन करून दाखवतो. टॅली शॉप इथूनही करू शकतो, माझं नेट चालू आहे आत्ता. इथून टॅली शॉप ओपन केलं बघा, ओपन होते नेटला ओपन होत आहे. ओके, दोनदा केलं गेलं माझ्याकडनं, एकदा पाहिजे होतं. ओके, काढून टाकतो. हे बघा होत आहे, हे महत्त्वाचं हे समजून घ्या या गोष्टी सर्व. हे बघा, हे TDL आहेत सर्व. हे बघा, ही TDL आहे बरं का, ही सर्व का तुम्हाला एंट्री रेकॉर्ड करायची असेल ना
ती त्याच्या किमतीचे 283 रुपये प्रत्येकी एक वर्षाकरता यूज करायला मिळतो. आता मला काय करायचं आहे, एक्सेलचा डेटा इम्पोर्ट करायचा आहे टॅलीमध्ये, म्हणून मला कशातनं बँक स्टेटमेंट करायचं, म्हणून मी बँकेचं स्टेटमेंट विकत घेतलं. ऐका ना, तुम्ही मास्टर फाईल वगैरे या विकत घेऊ शकता. तुम्हाला सर्वच एंट्री इम्पोर्ट करायच्या आहेत एक्सेलच्या, एक्सेलमध्ये काम करून तुम्हाला सगळं स्मार्ट काम टॅलीत करायचं आहे, असे सगळे TDL तुम्हाला इथे विकत मिळतील. फाइंड करतो मी आता, बघा इथे इम्पोर्ट बँक स्टेटमेंट आलं माझं, हे मी कितीला विकत घेतलं, 283 रुपयाला, इथे किंमत पण आहे एक वर्षाकरिता. ओके, इथं बाय केलं, डेबिट कार्डने त्याला पैसे पेमेंट केलं, बिंदास करून टाकायचं, घाबरायचं नाही. पण त्याच्या अगोदर टॅली प्राईम सॉफ्टवेअर आपलं विकत घ्यायचं, त्यानंतर TDL विकत घ्यायचे. ओके, नंतर मग ते माझ्या इथे बाय केल्यानंतर ते TDL माझ्या इथे माझ्या ह्या टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी ती काय केली, तिची ॲक्टिवेट त्यांनी केली. आता मला माझ्या मला जर काम करायचं असेल तर मला ती ॲक्टिवेट करावी लागतील. ती माझ्या याच्यामध्ये ती आली, जशी बँकेमध्ये मी एंट्री करू शकतो, नंतर बँक म्हणजे डेबुकमध्ये बघू शकतो, व्हाउचरमध्ये एंट्री करू शकतो, अकाउंट क्रिएट करू शकतो, तसं आता मला बँक स्टेटमेंट इम्पोर्ट पण करता येईल. ऐका नाही, इम्पोर्ट करता येईल. तर त्याच्यासाठी हेल्पमध्ये परत माझं TDL आलं का नाही मी ते चेक करणार. इथे हेल्पमध्ये जाणार, इथे माझे TDL दिसतं बघा, TDL आहे का नाही, त्याच्यावर मी आता हे केलं. ओके, हे मी 3 TDL विकत घेतलेले एका वर्षासाठी, ते पण डिटेल दिसतं, किती त्याची पिरियड आहे ते पण दिसतं बघा. आता मला जर का एंटर केलं मी समजा यांचं बँक स्टेटमेंट, हे माझं 30 नोव्हेंबर 2021 आहे, मला त्यांनी दिलेलं आहे. 30 नोव्हेंबर 2021 जर का मला परत ते माझ्या याच्यामध्ये ठेवायचं असेल माझ्या टॅली प्राईममध्ये, तर मला ते 300 रुपये त्यांना ज्यावेळेस ते असतील, तुम्ही टॅलीला एकदम खुशीने पैसे द्यायला तयार आहे, ऐका नाही, देतो मी त्याला, तर ते माझं खूप हेल्प करतो, ऐका ना, माझं काम सोपं करतो एकदम. तर मी आता हे आहे माझं, तर आता मला ॲड करायचं आहे. कशामध्ये करायचं ॲड, परत मागं जातो, गोंधळ नको व्हायला. ओके, आता हे माझं टॅली प्राईम सॉफ्टवेअर मी विकत घेतलेलं आहे लिगली, ऐका नाही, ऑनलाईन विकत घेतलेलं आहे. कुठून विकत घ्यायचं ते पण सांगून देतो लगेच, इथे क्लिअर होतो आहे बघा कसं घेतलं ते पण सांगतो. अरे वेबसाईट ओपन व्हायला वेळ लागतो आहे. ओके, होऊन द्या, तोपर्यंत होतं आहे बघा. ओके ओके ओके, हे बघा टॅली प्राईम सॉफ्ट, टॅली प्राईम झालं, PDF डाउनलोड PDF बघा इथून, टॅलीची प्राईम टॅली हीची पण तुम्हाला मी लिंक देत आहे टॅली प्राईमची, या लिंकवरनं तुम्ही विकत घेऊ शकता, डाउनलोड करू शकता टॅली प्राईम सॉफ्टवेअर. त्याच्या किमती पण सोप्या, बाय करू शकता, इथं बाय पण ऑप्शन आहे बघा, बायचं आहे का नाही, विकत घेऊ शकता तुम्ही. त्याच्या किमती बघा, ऐका नाही, हे बघा 600 रुपये आहेत, ऐका नाही, सिंगल मी हीच विकत घेतलेली. वर्षाचं घ्यायचं आपलं घ्यायचं असं सिल्वरचं तुम्हाला 18,000 रुपये आणि 3,240 रुपये GST, माझा 108 रुपये म्हणजे 708 रुपयाला मला प्रत्येक महिन्याला मी त्याला रेंट देतो, आहे का नाही, कोणाला टॅलीला. तसं मला एखाद्या क्लायंटकडनं फी मिळते, मी 708 रुपये पे करतो, सोपं जातं मला, आहे का नाही. तेवढा तर खर्च कॅपिटल तर इन्व्हेस्ट करावंच लागेल मला बिझनेसमध्ये, ही पण तुम्हाला मी देऊ शकतो, याच्यातनं तुम्ही करू शकता. त्याची पण व्हिडिओ मी तुम्हाला माझी बघितली तर कसं डाउनलोड करायचं काय ते दिलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये. ओके, अगोदरच्या व्हिडिओमध्ये. तर इथे मग मी हे घेतलं आणि मग आता मी ते इथं कुठेही माझं ते TDL दिसत नाही बँक इम्पोर्टचं, आहे का नाही, इम्पोर्ट डेटाचं, आहे का नाही. म्हणून आता हेल्पमध्ये गेलो, माझं TDL मी ॲक्टिवेट करत आहे, इथं मी विकत घेतलं त्याशिवाय मिळणार इथं दिसणार नाही. ओके, इथं दिसतं आहे त्याची मुदत 30 नोव्हेंबर 2021 याला ॲड करतो, ॲड, आता ॲड शब्द दाबला मी, कुठं केला ॲड मी परत एकदा दाखवतो. हेल्पमध्ये गेलो, TDL आलो मी, इथं TDL इथं दिलेलं आहे बघा, ॲड ऑन TDL अँड ॲड ऑन ॲड ऑन ॲड ऑन ॲड ऑन, त्याच्यावर गेलो मी बँक स्टेटमेंटवर, त्याच्यावर एंटर केला, बघून घेतलं माझा पिरियड 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. मग मी परत ॲड ऑनवर हे केलं, ते विचारतं इनेबल बँक स्टेटमेंट इम्पोर्ट मॉडल, येस येस केलं, इम्पोर्ट मास्टर फ्रॉम एक्सेल. आता ही मास्टरचं पण TDL मी विकत घेतलेलं आहे एक्सेल, एक्सेलमधून इम्पोर्ट करायचे सगळा डेटा कशामध्ये, टॅलीमध्ये. तर ते आज आपण ती व्हिडिओ नाही, आपल्याला फक्त बँकेचे एंट्री रिसिप्ट आणि पेमेंटच्या कशा करता येईल हे समजून घेता या व्हिडिओमध्ये. ओके, ते काही करत नाही ॲक्टिव. ओके, येस केलं, इथपर्यंत लक्षात आलं. आता माझं ते दिसायला लागलं, ॲक्टिवेट झालेलं आहे फीचर, ऐका नाही, हे बघा इथं दिसायला लागलं टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये, आधी नव्हतं, ऐका नाही, अगोदरच्या
तुम्ही जर का व्हिडिओ मागत जाल परत बघाल तर इथं दिसणार नाही, आता दिसायला लागलं बँक स्टेटमेंट इम्पोर्ट तुम्ही करू शकता असं टॅली दाखवत आहे आपल्याला. आता आपल्याला काय कोणता डेटा इम्पोर्ट करायचा आहे, माझी सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट ही जी आहेत माझी दोन फोल्डर, यामधल्या एंट्री मला माझ्या टॅली प्राइम सॉफ्टवेअरमध्ये काय करायचे आहे, एंट्री रेकॉर्ड करायची आहे. मग आता मी काय करेल, सर्वात अगोदर याला बँक स्टेटमेंट इम्पोर्टवर एंटर करतो. एंटर केला याच्यामध्ये दोन हे दिलेली माहिती, दोन माहिती काय आहे, पहिल्या याच्यात दिलेली माहिती बँक स्टेटमेंट कॉन्फिग्रेशन आणि बँक स्टेटमेंट इम्पोर्ट. आता बँक स्टेटमेंट इम्पोर्ट लगेच होणार नाही, अगोदर टॅलीला सांगावं लागेल का कोणती फाईल आहे, तिचं शीट नंबर काय आहे, किती शीट आपल्याला करायची आहेत, कसं आहे, सगळी माहिती आपल्याला त्याच्यात भरावी लागते. म्हणून मी आधी बँक स्टेटमेंट कॉन्फिग्रेशनमध्ये एंटर केला. आता ते टॅलीला आपल्याला सांगावं लागेल का रे ती फाईल आहे माझ्या कॉम्प्युटरमधली, तिचा पाथ इथं द्यावी लागेल. त्यानंतर फाईल नेम मला काय असेल, फाईलीचं नाव असेल माझं करंट अकाउंट वगैरे जे असेल ते टाकावं लागेल. नंतर फुल पाथ स्वतःहून टॅली घेतो, या दोन गोष्टी टॅली घेत, ज्यावेळेस मी फुल फाईल नेम टाकेल ना त्यावेळेस ह्या दोन गोष्टी टॅली आपल्याला दाखवेल. नंतर शीट नेम, आता शीट माहिती असेल एक्सेलमध्ये, शीट नंबर एक, शीट नंबर दोन, शीट नंबर तीन, त्या शीट नंबर एक असेल तर एक द्या, शीटमध्ये दोन असेल दोन द्या. मी त्याला टेबल नंबर वन लिहिलेलं नाव आहे, है का नाही, ते स्वतःहून बँकेने केलं होतं तसंच आलेलं आहे. नंतर रिसिप्ट वाउचर, रिसिप्ट वाउचरमध्ये कसल्या एंट्र्या करायच्या, रिसिप्टच्या करायच्या, त्या रिसिप्ट एंटर येतील. पेमेंटच्या एंट्री कशात करायच्या, पेमेंट वाउचरमध्ये. आणि मला कॉमन कॅश किंवा बँक लेजर आहेत का तुमचं ते विचारतं, तर कॉमन अकाउंट कोणतं आहे माझं का ज्याच्यामध्ये दोन्ही एंट्री होतील, जमा रिसिप्टच्या पण पेमेंटच्या बँकेमध्ये, है का नाही. म्हणून ते कॉमन अकाउंट आहे, कॉमन म्हणजे बँकेतनं पैसे गेले, बँकेत पैसे जमा झाले, हे कॉमन अकाउंट आहे. म्हणून आपलं कोणतं अकाउंट राहील, आपलं पहिल्यांदा आपण काय करू, सेविंग अकाउंट करू, ओके. नंतर यामध्ये अजून रिसिप्ट वाउचरमध्ये रिसिप्ट वाउचरच राहतील, लेजर तुम्हाला रिसिप्टचे जर काही एंट्री आहे तुमच्या एखाद्या, समजा बँकेमध्ये फक्त तुमचे पैसे, समजा एखादं कन्स्ट्रक्शनचं काम केलं आणि त्या कन्स्ट्रक्शनचे पैसे, तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम करताना तुमच्या सेलिंगचेच पैसे जमा होत असतील तर तुम्ही सेल अकाउंटच्या एंट्र्या इथे, ज्याच्यामध्ये GST जर का कॉम्पिटिशन लेवलला असेल तर तुम्ही करू शकता तिथे, आहे का नाही. कारण मग बाकी जर का GST काम असेल तर मग ते GST सेलच्या एंट्र्या इथं नाही करता येणार आपल्याला, पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला जमा झालेले तुमचे ग्रॉस रिसिप्ट असतील, फीज असतील कोणाच्या, डॉक्टरच्या, तर त्या सर्व इथे नाव देऊन त्या पद्धतीने करू शकतात. मग मी तर रिसिप्ट वाउचर नाव दिलं इथं, सेविंग आपलं परत पेमेंटला पेमेंट दिलं, ओके. आता इथपर्यंत परत अजून नो करतो मी, परत सांगतो. आता फाईल पाथ द्यायचा आहे मला, कोणत्या फाईलीच्या एंट्र्या करायच्या, त्याचं नाव वगैरे भरायचं आहे. रिसिप्ट वाउचरला रिसिप्ट, पेमेंट वाउचरला पेमेंट, सेविंग अकाउंटला सेविंग, म्हणजे सेविंग अकाउंटमधून करायचं म्हणून सेविंग, करंट पण दाखवतो आहे तर सेविंगच्या आधी करून घेऊया, नंतर रिसिप्ट आणि पेमेंट. या अगोदर आपण काय करू, आपल्या बँकेमधील असलेले ओपनिंग आणि ओपनिंग बॅलन्सेस सेविंग आणि करंटला देऊन टाकू, म्हणजे आपलं बँक अकाऊंट पण टॅली होईल शेवटी, आहे का नाही. परत मागं येतो, आता अल्टरमध्ये जातो मी, अगोदर अल्टर. आता सेविंगचा बॅलन्स मला सेविंग अकाउंटला जायचं, लेजर अकाउंट सर्वात अगोदर सेविंगला. सेविंगचा ओपनिंग बॅलन्स काय होता 31-3 मागचा तो दाखवावा लागेल ना आपल्याला, 31-3, ओके. आपल्या स्टेटमेंटमध्ये जाऊया आता आपण सेविंग अकाउंटचा, ओके. सेविंग अकाउंट, ओके, सेविंग अकाउंटचं ओरिजिनल स्टेटमेंटवर गेलो. 31-3 एंट्री नाही तर 31 मला लागेल. 31 कुठे माझं, इथे 31 आलं आहे बघा. 31 किती होता, 2,70,811 रुपये 19 पैसे होता याचा बॅलन्स. याच्यावर मी काय केलं, याला असं हे केलं, सिलेक्ट केलं एवढं, ऐका नाही, फक्त ही अमाऊंट आणि याला अल्टर सी आणि अल्टर व्ही ने आता पेस्ट होतं टॅली प्राईमला, बरं का. आता हे बंद केलं मी, ओके, बंद करून टाकलं, माझ्या टॅली प्राईममध्ये आलो. आता कंट्रोल व्ही, अल्टर नाही, कंट्रोल सी आणि कंट्रोल व्हीने पेस्ट होतं ते, कंट्रोल व्हीने पेस्ट झालं, त्याला एंटर दिला. आता 2,24,70,811 रुपये सेविंग बँकेचा ओपनिंग बॅलन्स आला 1 एप्रिल 2020 तो ओपनिंग दिसेल आता, ओके. आणि तसंच आपण करंटचं पण करून टाकू, करंट अकाउंटचा पण ओपनिंग बॅलन्स टाकावा लागेल, आहे का नाही, तरच बँक अकाउंट टॅली होईल ना आपलं, नाही तर बँक अकाउंट टॅलीच होणार नाही, ओके. तरच आता मागे येऊ आपण, आता आलो करंट अकाउंटला. त्याचं ओरिजिनल स्टेटमेंट जे आपल्याला मिळालं होतं ना आपल्या क्लायंटकडनं, त्याचं ओपनिंग इथं आता 4-4 म्हणजे हा ओपनिंगच आहे आपला 1 एप्रिलचा,
याला मी सिलेक्ट केलं एवढ्या अमाऊंटला 1,17,681 रुपये कंट्रोल सी ओके याला बंद केलं आता कंट्रोल सी केलं सिलेक्ट केल्यानंतर परत टॅलीमध्ये आलो कंट्रोल व्ही ओके आणि इथं पेस्ट केलं ते कंट्रोल व्हीने आता माझे दोन्ही बँकेचे ओपनिंग बॅलन्स आता दिसायला लागले आता मला एंट्री बँक स्टेटमेंटमधून मी इम्पोर्ट करतो ओके आता इथपर्यंत समजून सांगितलं सुरुवातीच्या फाईलमध्ये आधी माहिती द्यावा लागेल कोणती फाईल आहे म्हणून टॅलीला ओके त्याचा फाईलचा पाथ द्यायचा आहे मला अगोदर सर्वात अगोदर फाईलचा काय करायचा पाथ द्यायचा आता मला सर्वात अगोदर कोणता अकाउंट करूया सेविंग अकाउंट करूया बरोबर आता फाईलीचा पाथ द्यायचा म्हणजे काय हे फोल्डर आहे ना या फोल्डरचा ॲड्रेस म्हणतात त्याला तर तुम्हाला माहिती आहे डेस्कटॉपवर जे फोल्डर आपले असतात ते सी ड्राईव्हरवर असतात तरी पण आपल्याला माहीत नसेल तर काय करायचं त्या फोल्डरवर जायचं आणि माऊसनी राईट क्लिक करायचं राईट क्लिक हे बघा याच्यात प्रॉपर्टीज इथपर्यंत आपल्याला माहीत असेल प्रॉपर्टीजमध्ये एंटर केल्यानंतर याच्यात सिक्युरिटीवर एंटर करायचं आणि इथं सी ड्राईव्हर यूजर माझा त्या लिओनोचा माझा लॅपटॉप आहे सेविंग अकाउंट हा त्याचा ॲड्रेस याला परत काय केलं कंट्रोल सी केलं ऐका नाही याला मला पेस्ट करायचं कुठे याला ॲड्रेसमध्ये आता कंट्रोल व्हीनी पेस्ट होतं आपलं टेलिप्राईमला कंट्रोल व्ही झाला माझा ॲड्रेस आला तर या फोल्डरमधली फाईल मला काय करायची याच्यामध्ये इम्पोर्ट करायची ते त्याला सांगावं लागतं तर टॅलीला कसं कळेल काय करायचं सांगावं तर लागेल ना ऐका नाही मला कोणत्या गावाला जायचं तर त्या गावाचं तिकीट मला फाडावं लागेल नाही तर कंडक्टर म्हणाल तुम्हाला कुठं जायचं ते सांगा तर करं तसं टॅलीला पण सांगावं लागेल ऐका नाही ठीक आहे तुम्हाला नगरला जायचं ना हां मध्ये संगमनेर येतं मग संगमनेरला उतरून घ्या मग नगरचा ॲड्रेस द्यावा लागेल नगरच्या गाडीत मला बसवावं लागेल म्हणजे त्या फोल्डरचा ॲड्रेस दिला त्या फोल्डरमध्ये माझी एक्सेलची एकच फाईल आहे बघा सेविंग अकाउंट XML फाईल म्हणतात त्याला XLASX ती फाईल आहे ऐका नाही ती मी एंटर केलं त्याला ऐका तर स्वतःहून त्यांनी फुल पाथ घेतला सी यूजर लिओनो डेस्कटॉपवर आहे सेविंग अकाउंट डॉट हे त्यांनी घेतलं ऐका नाही त्यामुळे चूक होत नाही ऐका नाही जर का मी कंट्रोल सीने कॉपी करून कंट्रोल व्हीने पेस्ट केलं तर चूक होत नाही लिहिताना सोप्या कमी वेळामध्ये काम होतं आता एंटर केलं आता शीट नेम शीट नेम म्हणजे काय ती जी एक्सेल फाईल आहे त्या एक्सेल फाईलमध्ये अनेक शीट्स असतात ना एक्सेलचं जर का तुम्ही केलं तर ओरिजिनल एक्सेलमध्ये 3 शीट्स असतात मग त्यातलं कोणतं शीट तुम्हाला याच्यात इम्पोर्ट करायचं ते आपल्याला विचारू राहिलं टॅली आता सेविंग अकाउंट आपण काय करू परत फोल्डर ओपन करू आणि सेविंग अकाउंटचं जे एक्सेल फाईल आहे ती ओपन करू त्याच्या शीटचं नाव काय ते बघून घेऊया त्याच्या शीटचं नाव आहे टेबल 1 नाव आहे एकच शीट आहे बाकी शीट नाही हे जसं हे आलं ना आपल्याला PDF फाईल तसंच मी त्याच्यामध्ये PDF टू एक्सेल केल्यानंतर ते नाव आलेलं आहे म्हणून मी आता काय करतो ह्या शीटवर राईट क्लिक केलं याला रिनेम नाव टाकलं आणि अल्टर सी केलं किंवा तुम्ही जाऊन इथे हे करू शकतात आता परत सांगतो एकदा हे शीट नेम आहे हां शीट नेम खाली 1 शीट 2 शीट 3 शीट असे असतात ना आपल्याला टेबल 1 करायचं आहे फक्त आता आहे का नाही याच्यातलं काम आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे तुम्ही आता ते केलं हां डोंट सेव्ह करतो कारण त्याच्यात बदल नको परत ऐक ना आता इथे आलो इथं तुम्ही लिहू शकता TABLE टेबल 1 तुम्हाला जर का ते कॉपी पेस्ट करताना आलं रिनेम देऊन किंवा मग मी आता काय करतो कंट्रोल व्हीनी पेस्ट केलं शीट नेम पण आलं आता रिसिप्टची वाउचर रिसिप्टमध्येच करणार पेमेंटचं वाउचर पेमेंटमध्येच करणार माझं सेविंग अकाउंट आहे म्हणून सेविंग बँकेमध्ये कॉमन अकाउंट माझं ज्याच्यामध्ये मला एंट्री रेकॉर्ड करायची आहे रिसिप्ट केलेलं पेमेंट रिसिप्टमध्ये जाईल पेमेंट केलेलं पेमेंट एंट्रीज पेमेंटमध्ये जाते इथपर्यंत आलं ओके इथपर्यंत हे महत्त्वाचं आहे समजून घेतलं ओके एकदम शांततेच सांगितलेलं आहे मला वाटतं आता लक्षात येईल बऱ्यापैकी अजून एक फाईल आपण करणार आहे त्यावेळेस आणखीन व्यवस्थित लक्षात येईल आता ॲक्सेप्ट केलं मी म्हणजे आता टॅली प्राईमला माहिती आहे की तुम्हाला कोणतं फोल्डर तुम्हाला इम्पोर्ट करायचं इथपर्यंत सेव्ह झाला आहे डेटा आता बँक स्टेटमेंट इम्पोर्ट करायचं तुम्हाला ते मगा जे केलेलं हो करायचं आहे म्हणून मी एंटर केला आणि डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट येस करायचं येस करणार मी ऐका नाही ते विचारतं टॅली येस केलं ॲक्सेप्ट येस परत एकदा विचारतं इम्पोर्ट बँक स्टेटमेंट वाउचर येस एंटर केला तर येस केला ओके बघा आता एंटर केला या पद्धतीने सर्व एंट्री आता होत आहे जेवढ्या एंट्र्या त्या बँक स्टेटमेंटमध्ये आहेत त्या सर्व एंट्री आपल्या टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये आता करत आहे टॅली आता सोचावं नाही कारण जसं आपण डाउनलोड करतो ना तसा इम्पोर्ट डेटा त्या पद्धतीने होतो जसा तुमचा आता हे 5 पानाचं स्टेटमेंट आहे तुमचं 50 पानाचं असेल तर तेवढ्या वेळ लागेल इम्पोर्ट व्हायला ऐका ना या पद्धतीने तुम्ही जर माझं
टॅली प्राईम बेसिक कोर्स समजून घ्यायचा असेल, समजा तुम्हाला टॅलीमध्ये काम करायचं, सर्वात अगोदर बेसिक कन्सेप्ट समजून सांगितलेले अकाउंटच्या, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन सुरुवातीपासून पाहू शकता. ऐका ना माझ्या याच्यावर, आता ही व्हिडिओ मी खास स्मार्ट कामसाठी तयार केली. ओके, बघा टॅलीने मेसेज दिला की धीस एंट्री हॅज सक्सेसफुली क्रिएटेड, या सर्व एंट्री सक्सेसफुली क्रिएट झालेल्या आहेत, हा मेसेज आला. ऐका ना, हा मेसेज जर आला नाही तर समजा तर काहीतरी चुकतंय किंवा दाखवतो तो चुकलं, ही एंट्री एरर आला असं दाखवतो तो. ओके, आता मी ह्या एंट्री झाल्या का नाही एकदा बघून घेऊ, बँक अकाउंटचा बॅलन्स पण चेक करून घेऊ, कधी ओरिजिनल बँक स्टेटमेंटमध्ये आहे तो माझ्या टॅलीमध्ये आहे का नाही ते चेकआउट करून घेऊया आपण. ओके, बॅलन्स शीटमध्ये जाऊ, करंट ॲसेटमध्ये माझं अकाउंट आहे बँकेचं, कोणतं अकाउंट आहे माझं सेविंगमध्ये, ठीक आहे, सेविंगचा ओपनिंग बॅलन्स टाकला होता, बघा सगळ्या एंट्र्या झाल्या आपल्या दिसतात आहे, ठीक आहे, एक एक प्रत्येक महिन्याचे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऐका नाही, बघा एप्रिलची एंट्री ओपन केल्या, अल्टर F2 सर्व एंट्री दाखवतो, 31-3 म्हणजे आपल्या 30 सगळ्या एंट्री रेकॉर्ड झाल्या बघा एवढ्या एंट्री, ऐका नाही. आता याच्यामध्ये मला काय चेक करायचं, बँकेचा बॅलन्स, माझा बँकेचा बॅलन्स किती इथं 7,02,514.34. तो स्टेटमेंटला आहे का तेवढा तो बघून घेऊया. चला सेविंग अकाउंट त्याचं ओरिजिनल स्टेटमेंट आधी ओपन करू, कारण याच्यामध्ये बँक बॅलन्स नाही माझ्या एक्सेलमध्ये, आहे का, ओरिजिनल स्टेटमेंटमध्ये हा 25-32,738.21 हा 31-3 होता, 31 फेब्रुवारीचा होता, आहे का नाही, त्याच्याशी आता शेवटचा बॅलन्स बघूया आपण, 31-3 नंतरचा बॅलन्स ओपनिंगला घेतलेला आहे 1 एप्रिलला. आता हा 7,00,000 आपला 11-11-2020 किती होता, 7,02,514.34. माझ्या टॅलीत किती आहे, 7,02,514.34. 1 पैशाचासुद्धा फरक पडलेला नाही, ऐका नाही, जर पडला तर कुठंतरी चुकलं आहे, पण होत नाही तसं होत नाही, फरक पडत नाही, एकदा जमायला लागलं नाही का पडत नाही फरक, ऐका नाही, कारण ऐका नाही एक्सेल व्यवस्थित केली फाईल एक्सेल तिथं नाही फरक पडत. त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं सांगायचं आहे मला, हे सगळं बँकेचे नॅरेशन सेवर आहे, मी काहीच टाकलेलं नाही, मी कोणतीच एक्सेल फाईलमध्ये अजिबात कष्ट घेतले नाही, एक्सेल बनवण्यामध्ये अजिबात कष्ट, एक्सेलचा फक्त एक कॉलम पुढचा मागण मागचा पुढं केला, ऐका नाही, बाकी कुठेही बदल केलेला नाही, बघा ही एक्सेल फाईल परत पुन्हा दाखवतो मी, कुठंच काही केलं नाही, जसंच्या तशी फाईल आहे, फक्त एक कॉलम इन्सर्ट केला मी, पुढं मागं केला आहे, बाकी काही नाही, ह्या चेकचा मागं घेतला मी, ऐका नाही, बाकी काहीच नाही, जसंच्या तसं आहे बघा, ऐका नाही, त्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स दिसत नाही, म्हणून मी ओरिजिनल स्टेटमेंट, म्हणजे माझा आता सेविंग अकाउंटच्या एंट्र्या सर्व झाल्या, एक एंट्री पण ओपन करू शकतो आपण, एंटर करतो, एक एंट्री ओपन करू आपण बघा, किंवा ही एंट्री तिचं नॅरेशन वगैरे सर्व आलेलं आहे बघा, आहे का नाही, नॅरेशन वगैरे सर्व आलं, आहे का नाही, सर्व आलं का नाही, नॅरेशन, सेविंग अकाउंट आहे, तुमची रिसिप्ट आहे, आता तुमचं जर का हे पेमेंट, हे रिसिप्ट जर का तुमचं इन्कम झालं असेल तर तुम्ही इन्कम म्हणून त्याला दाखवून देऊ शकता, त्याच्यामध्ये फक्त ॲडजस्टमेंट राहतील, कोणाचे कोणते पेमेंट, आता 8,30,000 हे मला मिळाले कोणाकडनं मिळाले मला हे मी दाखवू शकतो, आहे का नाही, बँकेकडनं लोन आलं का किंवा मला जमा केले त्याचं नाव त्या हेडला ते पाठवून द्यायचे इथून, एवढेच माझं ॲडजस्टमेंट राहतील पेमेंट रिसिप्टमधून, आहे का, पेमेंटमधून, आहे का नाही, पेमेंटमधून रिसिप्ट आणि पेमेंट दोन्ही एंट्र्या, त्याच पद्धतीने माझं पेमेंट आणि रिसिप्ट वाउचरमध्ये पण एंट्री बघूया आपण, ते माझ्या आहेत त्याच्यामध्ये बघा, इथं पेमेंटमध्ये माझे 27,14,474.75 जमा झाले, कशामध्ये, एक्सपेन्स पेमेंटमध्ये, आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन खर्च आहे, काही EMI आहे होम लोनचे, ते त्या त्या हेडला पाठवून द्यायचे, इथं बदलून घ्यायचं, पेमेंट असेल तर त्या हेडला, जर का होम लोन असेल तर होम लोन अकाउंट क्रिएट करायचं, लेजर अकाउंट, त्याला ते पाठवून द्यायचे त्या त्या अकाउंटला, सोपं एकदम. आणि इन्कम माझं तर हे इन्कम रिसिप्टमध्ये माझे 9,46,117.90 जमा झाले, आहे का नाही, म्हणजे हे दोन्ही मिळून माझं बँक अकाउंट तयार झालं, आहे का नाही, हे बघा बँक अकाउंट दोन्ही मिळून तयार झालेलं आहे, बॅलन्स शीटमध्ये दोन्हीच्या एंट्री इथे एकत्र झाल्या, ठीक आहे, 9,46,177.27 मग माझा बॅलन्स तयार झाला. चला सेविंग अकाउंटची एंट्री झाली, आता करंट अकाउंटच्या पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेऊ. पुन्हा मी बँक हे आधी मी TDL विकत घेतलं, इथे ॲक्टिव्ह केलं, इथं दिसायला लागलं माझ्या टॅली प्राईमला, मला टॅली प्राईम सॉफ्टवेअर माझं लायसन होल्डरचं असेल तर मला या एंट्री करता येतील, हे महत्त्वाचं आहे. TDL मला विकत घ्यावं लागतं, ते साधारण 300-350 लागतं एका TDLला एका वर्षाकरिता, आणि प्रत्येक महिन्याला 107-108 रेंट आहे टॅली प्राईम सॉफ्टवेअरचा, अतिशय सुंदर सॉफ्टवेअर आहे,
आपल्याला अकाउंटच्या कामाकरिता, है का नाही? टॅलीचे पुन्हा मी आभार मानतो, यूट्यूबचे पुन्हा आभार मानतो. हे बघा, बँक स्टेटमेंट इथं मी एंटर केला. आता मला पुन्हा पत्ता द्यायचा आहे. कोणतं करायचं? आता करंट अकाउंट करायचं. मग आता करंट अकाउंटला मला जावं लागेल. करंट अकाउंटला राईट क्लिक करायचं पत्ता देण्यासाठी. हे फोल्डर आहे ना, याला द्यायचं आहे प्रॉपर्टीज सिक्युरिटी सी यूजर. ओके. इथपर्यंत कंट्रोल सी केलं, है का नाही? कॉपी केलं, बंद केलं. आता सध्या इथं आलो, याला पाच देतो. कंट्रोल व्हीनी दिला. आता होतं आहे पेस्ट टॅली प्राइमला. पुन्हा सांगतो, करंट अकाउंट स्टेटमेंट एक्सेलचं मागतंय बघा. एक्सेलमध्ये आय ती फाईल, त्या फोल्डरमध्ये एक फाईल आहे माझी ना एक्सेलची, करंट अकाउंट. दुसरी पी डी एफ नाही दिसणार, फक्त एक्सेलच दिसतील. एक्सएमएल एक्स आय एक्स एल एस एक्सच्याच फाईल दिसतील फक्त, है का नाही? नंतर फुल पाच स्वतःहून घेतला टॅलीनी, त्याचा त्याला सुद्धा टेबल वनच नाव आहे. बघा, तुम्ही जर गेला तुम्ही करंट अकाउंटमध्ये, ओपन केलं, हे शीट असतं ना शीट नेम, त्याचं पण टेबल नेम टेबल वन नाव आहे. बघा टेबल वन, है का नाही? टेबल वनच आहे. तिथं नाव तुम्ही राम श्याम फर्मचं जे असेल ते पण टाकू शकता शीटांना, है का नाही? अनेक शीटांचे काम घेत नाही, एक एक शीटाचं काम घेतं फक्त टॅली. एका शीटवर सर्व करावं लागेल, है का नाही? टेबल वन रिसिप्ट, रिसिप्टमध्ये रिसिप्ट, पेमेंटमध्ये पेमेंट. आता सेविंग अकाउंट नाही माझं, मी अगोदरच केलं. मला करंट अकाउंटमध्ये एंट्री करायचं. करंट रिसिप्टला रिसिप्टची जाईल, पेमेंटला पेमेंट. म्हणजे माझ्या रिसिप्ट आणि पेमेंट व्हाउचरमध्ये करंट अकाउंटच्या आणि सेविंग अकाउंटच्या एंट्री जमा होतील, है का नाही? म्हणजे एंट्री रेकॉर्ड होतील, जमा होतील म्हणण्यापेक्षा जमा होतील, रेकॉर्ड होतील, है का नाही? पाहिजे तुम्हाला. ओके, आता काय झालं? टॅलीला सांगितलेलं आहे की मला करंट अकाउंटचा पत्ता दिलेला आहे, तिथून सगळ्या एंट्रा करायच्या. मग आता टॅली विचारतो तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे का स्टेटमेंट. मग त्याच्याकरता बँक स्टेटमेंट इम्पोर्टवर मला क्लिक करावं लागेल. आणि डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट? येस करायचं आहे आता करंट अकाउंट मला. येस, ओके, येस येस, ओके. चला, आता परत करंट अकाउंटच्या पण एंट्री आपल्या रेकॉर्ड व्हायला सुरुवात झालेली आहे. असं अतिशय कमी वेळामध्ये. हे मला तुम्हाला समजून सांगण्यामध्ये बराच वेळ गेला. याला स्मार्ट काम, कारण स्मार्ट काम करायचं तर स्मार्ट पद्धतीने समजून घ्यावं लागेल. तुम्ही म्हणाल हे फार किचकट आहे, माझ्याकडनं होत नाही, तर मला फोन करा. माझा फोन नंबर आहे, फोन करा, मी तुम्हाला समजून सांगेल. मी प्रॉमिस करतो तुम्हाला, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला हेल्प करेल, प्रॉमिस आहे, है का नाही? प्रॉमिस का करतो? कारण प्रॉमिस केलं म्हणजे विश्वास निर्माण होतो, है का नाही? बिझी तर सर्वच असतं. करूया, मी सकाळी असतो 11:30-12 मी फ्री असतो 2-3 तासासाठी, बोलू शकतो का? फ्रेश असतो तेव्हा तुम्ही फोन केला तर मी समजून सांगेल तुम्हाला, है का नाही? नाही का? माझा टॅली प्राईमचा हे पण चालेल, कोर्स पण मी घेतो आहे सध्या. 20 वर्षापासून ह्या क्षेत्रात आहे. सुरुवातीपासून, ज्या वर्षापासून टॅली प्राईम सॉफ्टवेअर लॉन्च झालं आहे ना, 88 सालाच्या अगोदरपासून मी काम करतो या फील्डमध्ये. टॅली प्राईम सॉफ्टवेअर ज्यावेळेस आलं त्यावेळेस फार आनंद झाला आम्हाला. आता तर काय, टॅली आता टॅली प्राईम आल्यानंतर टॅली प्राईम सॉफ्टवेअरचे अजून नवीन नवीन अपडेट येत राहतील. बघा, दीज एंट्री हॅज सक्सेसफुली क्रिएटेड. ओके, झाल्या सगळ्या एंट्री. आता चेकआउट करूया. इथं आपण बॅलन्सशीटमध्ये आलो. बँक अकाउंट, ओके. बघा, माझं आता करंट अकाउंट आहे, नाही का नाही? बघा, करंट अकाउंटच्या सगळ्या एंट्र्या झाल्या माझ्या. हां, इथं बॅलन्स आला इथे 67,824.15 रुपये. आपलं बँक स्टेटमेंटचं चेकआउट करून घेऊया. करंट अकाउंट, करंट अकाउंट, ओके. करंट अकाउंट ओपन केलं आणि एक्सेल शीट केलं ओरिजिनल करतो. हे तर आपण केलेलं आहे, है का नाही? टॅली करता, इम्पोर्ट करता. बघा, शेवटचा बॅलन्स किती होतो बघून घेऊया. शेवटची एंट्री कधी होती? 2/12 67,824.15 रुपये. हे तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवल्या एंट्र्यानी, प्रत्यक्ष करून दाखवल्या. असं काय फटाफट नाही केली गाई, है का नाही? बघा, 67,824.15 रुपये. कुठेही बदल झालेला नाही, सर्व एंट्री झाल्या. कोणत्या? या सर्व हे बँकेचं स्टेटमेंट आहे. सर्व दासाच्या अशा एंट्र्या आपल्या रेकॉर्ड झालेल्या आहेत, काहीच बदल नाही. इथं फार सोपं काय होतं ते सांगतो मी थोडक्यात तुम्हाला. आता काय सोपं होणार आहे, ऐका ना? ओके, आता ह्या एंट्री तुम्ही बघू शकता. याच्यात मी सर्व एंट्री तुम्हाला दाखवू शकतो. 1 एप्रिल ते 31 देऊन टाकतो म्हणजे सर्वच येऊन जातील. हे बघा, सर्व एंट्री झाल्या एवढ्या डिसेंबरमध्ये. किती वेळात केल्या व मी, ऐका नाही? फक्त याचे इफेक्ट्स आहे ना, पेमेंट आणि रिसिप्टला केले मी, पेमेंट आणि रिसिप्टला. आता याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे जे खरे हेड असतील त्या हेडला मला एंट्रीज पाठवायचं काम राहील, है का नाही? आता समजा हे 2.48 रुपये हे माझं बँक चार्जेस आहे, म्हणून मला इथे काय करावं लागेल? रिसिप्टच्या इथं
तुम्हाला तर माहिती शॉर्टकट की आता अल्टर सी ती अगोदरची की चालूच आहे बरं का टेलिप्राईममध्ये क्रिएट ती उलट सोपी मला वाटते याच्यापेक्षा ते क्रिएटपेक्षा टेलिप्राईम जे क्रिएट म्हणता ना त्यांनी माऊसला हात लावावा लागतो पण ही सोपी जाते एक कीबोर्डवरनं आहे का नाही. इथं तुम्ही ते अकाउंट समजा केलं बँक चार्जेस आहे का नाही बँक चार्जेस सी एच आर सी एच ए आर जी ए कसलं होते बँक चार्जेस सेविंगचं का करंटचं आहे ठीक आहे. बँक चार्जेस हा काय आपला जर का सेविंग अकाउंट असेल तर कॅपिटल खाली येईल ना सेविंग की काय बघूया आपलं कोणतं अकाउंट आहे आपलं हे करंट अकाउंट आहे म्हणजे हा आपलं बिझनेसमध्ये खर्चात जाईल हां. इथे लिहितो बँक सी एच ए आर जी ए बँक चार्जेस याच्या पुढे लिहावं लागेल मला करंट अकाउंट आपल्या माहितीसाठी ना करंट अकाउंटचे खर्च कशा खाली जातात करंट अकाउंटचे खर्च म्हणजे करंट अकाउंटचे चार्जेस खर्च नाही म्हणतायत चार्जेस हे बिझनेसमध्ये म्हणून हे एक्सपेन्सेस खाली जाईल आपलं ऑलरेडी एक्सपेन्सेस होतंच ते हां फक्त इथं हेड बदललं बघा ₹2.48 ही एंट्री इथं दिसतं पण आहे खाली नॅरेशनमध्ये सोपं काय झालं बघा ठीक आहे रिफंड काहीतरी होता त्याच्याबद्दल त्यांनी ते चार्जेस कट केले ते बँकेने असं अशा आता ह्या छोट्या छोट्या एंट्र्या काय करत बसायच्या आधी तर बँक चार्जेस दिसायला लागले ते बँक चार्जेसला हे पेमेंट नाव आहे ना पेमेंट अँड रिसिप्ट नाव निघून जातं मग बँकेत मग सगळ्या हेडला तुमच्या एंट्र्या होऊन जातात म्हणजे तुमचे बँकेचे स्टेटमेंटची सर्व एंट्रीज होऊ शकतात. मोठी एखादी एंट्री समजा असेल आता समजा 2 लाख रुपये हे काय केले मिळाले मला कोणाकडनं मिळाले तर त्याचं नाव आपण इथे टाकू शकतो आहे का नाही नंतर अल्टर सी करून त्याचं लेजर आणि त्याला ते पाठवू शकतो आहे का नाही. या पद्धतीने परचेस पार्टीचे जर सप्लायरचं पेमेंट केलं असेल तर ते पेमेंट पण आपण दाखवू शकतो. सप्लायरचं पेमेंट मला वाटतं केलं आहे कुठंतरी पेमेंटमध्ये केलेलं असेल सप्लायरचं पेमेंट हे बघा इथं सरस्वती ज्वेलर्स म्हणून इथं पेमेंट केलेलं आहे त्याच्या अकाउंटला आपण इथून पाठवू शकतो ज्यावेळेस त्याचे लेजर अकाउंट क्रिएट होणार असते मास्टर फाईलमधून सगळे लेजरसुद्धा एका मिनटात आपण इम्पोर्ट करू शकतो आहे का नाही एक्सेलमधून करू शकतो एक्सएमएलमधून करू शकतो. अशा पद्धतीने मला स्मार्ट काम करायचं आहे आणि स्मार्ट काम करताना स्मार्ट गोष्टीने समजून घ्यावं लागतं. टॅलिप्राईम सॉफ्टवेअर आहे मी राहायला नाशिकमध्ये आहे आणि करतो काम मी या पद्धतीने आहे का नाही. तर तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा आभार मानतो मी आणि पुन्हा भेटूया आपण एक अजून एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये GST काम कसं करायचं. तर मी असं ठरवलं आहे की बेसिक कोर्स सुरू केलेला आहे ना तर बेसिक पद्धतीने आधी GST म्हणजे काय टॅली सॉफ्टवेअरमध्ये काय काय गोष्टी येतात अकाउंट म्हणजे काय अकाउंटच्या बेसिक कन्सेप्टपासून मी सुरुवात केलेली आहे माझ्या ऑलरेडी व्हिडिओ अपलोड झालेले आहे त्यामध्ये तुम्ही ते समजून घेऊ शकता सर्व. ओके थँक्यू बाय सी यू पुन्हा भेटू.